मित्र हो, सातव्या वेतनाबाबत एक खुश खबर आहे। चला पाहूयात। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 2006 ते 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे, परंतु थकबाकीपोटी शासनाच्या तिजोरीवर 2204 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। या निर्णयाच्या अंमलबजावणीने दरवर्षी अतिरिक्त 319 कोटी रुपयांची गरज भासणार आहे। एकूण 1,11,146 सेवानिवृत्तीधारक याचा लाभ मिळणार आहेत। तसेच सरकार 2204 कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम एकरकमी देणार आहे। सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत थकीत 6वा वेतन आयोगाचा निर्णय निकाली काढणे गरजेचे होते। त्याशिवाय 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत अडचण येत होती। त्यामुळेच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली। या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या बैठकीस वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव UPS मदान, वित्त सचिव नितीन गद्रे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते। मित्र हो, बातमी आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।